नमस्कार, जेएनसी सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. परभणीत एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. खानापूर येथील तुळशीराम मारुतराव जाधव हा 36 वर्षीय शेतकरी ओल्या दुष्काळाने कंटाळला होता. अवघी 3 एकर जमीन आणि 3 मुली 1 मुलगा असा परिवार. त्यात मोठी मुलगी लग्नाला आलेली. ओल्या दुष्काळामुळं सर्वच पीक गेलं आणि मुलीच्या लग्नाची समस्या भेडसावू लागली. या संकटाला आपण सामोरं जाऊ शकत नाही या मानसिक खच्चीकरणातून काल रात्री त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. खानापूर गावामध्ये सप्ताह सुरू असल्यामुळे सर्वजण घरातले कीर्तनासाठी गेलेले होते आणि हा घरी एकटा झोपलेला होता. सकाळी तुळशीराम का उठला नाही म्हणून त्याचा भाऊ शेषराव त्याला बघण्यासाठी गेला असता दार आतून लावलेले होते. शेवटी त्याने शेजाऱ्यांना बोलवलं आणि दार पडून बघितलं असता तुळशीराम यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. या संदर्भामध्ये मोंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून याची चौकशी सुरू आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मंत्रालयातील 6व्या मजल्यावर कार्यभार स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर शपथ घेतो की उद्धव ठाकरे यांच्यासह 6 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील शिवतीर्थावर शपथ घेतली. आता लक्ष लागले आहे मंत्रिमंडळ विस्ताराकडे. 3 किंवा 4 डिसेंबर रोजी विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मराठवाड्यातून कुणाची वर्णी लागणार ही उत्सुकता आता शिगेला पोचली असून आमदारांनी लॉबिंग सुरू केले असल्याचे समजते. राजकीय विश्लेषकांच्या मते मराठवाड्यातून 7 मंत्र्यांची वर्णी पहिल्या विस्तारामध्ये लागू शकते. त्यामध्ये शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 मंत्र्यांचा समावेश असू शकतो. यामध्ये शिवसेनेचे औरंगाबाद मध्यमधून निवडून आलेले माजी आमदार, माजी खासदार, त्याचप्रमाणे माजी महापौर आणि आता औरंगाबाद मध्यचे विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांची कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते. तर काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. काँग्रेसच्या वतीनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अनिल देशमुख या दोघांची पहिल्या विस्तारामध्ये वर्णी लागू शकते असं देखील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घनसावंगीतून निवडून आलेले राजेश टोपे परभणीतील विधान परिषदेचे सदस्य बाबाजानी दुर्राणी आणि बीडमधून निवडून आलेले संदीप क्षीरसागर या 3 मंत्र्यांची वर्णी पहिल्या विस्तारामध्ये लागू शकते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर पुढील विस्तारामध्ये आणखी काही मराठवाड्याच्या वाट्याला मंत्रिपदं येऊ शकतात. मात्र या विस्तारामध्ये हिंगोलीला जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळताना दिसत नाही. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याला देखील प्रतिनिधित्व मिळताना दिसत नाही आहे. आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि मंत्र्यांची घोषणा होईल त्यातूनच नेमकी आणखी कुणाची वर्णी लागते किंवा यापैकी कोण गळतं या संदर्भामध्ये आपल्याला लवकरच कळणार आहे. तोपर्यंत वाट बघावी लागणार आहे. हा आहे JNC सिटी न्यूजचा जनमानसातून आणि राजकीय विश्लेषकांतून घेतलेला कौल, त्यातून आलेला अंदाज. नमस्कार, पुन्हा आपली भेट पुढील बातमीपत्रात. आमचे व्हिडिओ सतत पाहण्यासाठी JNC सिटी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.